नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण पवार। प्रीवियस लेक्चर मध्ये आपण जे 2-4 नेटवर्क मधले जे पॅरामीटर आहेत, झेड पॅरामीटर, वाय पॅरामीटर, एच पॅरामीटर, जी पॅरामीटर, एबीसीडी पॅरामीटर आणि इनव्हर्स ट्रान्समिशन पॅरामीटर याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। त्याच पॅरामीटर बद्दल आपण आता एग्जाम ओरिएंटेड कसं काय त्याच्यामध्ये काय क्वेश्चन येऊ शकतो ते क्वेश्चन आपण किंवा ते डिस्कशन आपण आता या लेक्चर मध्ये करणार आहे। आपण त्यामध्ये पाहिलं होतं की कंडिशन ऑफ अ रेसिप्रोकल नेटवर्क, म्हणजे जी रेसिप्रोकल नेटवर्क जी कंडिशन होती ती कंडिशन आपण पाहिली होती। मग जर एखादं सर्किट असेल ते सर्किट हे रेसिप्रोकल सर्किट आहे किंवा जो नेटवर्क रेसिप्रोकल नेटवर्क आहे हे आपण कधी म्हणू शकतो, तर ज्या त्या नेटवर्कमध्ये फक्त जे एलिमेंट आहेत ते सगळे एलिमेंट जर रेजिस्टिव्ह एलिमेंट असतील, रेजिस्टिव्ह एलिमेंट आहेत याचा अर्थ काय येतो, ते सर्किट जर पॅसिव्ह सर्किट असेल, पॅसिव्ह सर्किट याचा अर्थ काय हो, जे सर्किट कोणत्याही प्रकारचे पॉवर किंवा एनर्जी डिलिव्हर करू शकत नाही त्या सर्किटला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह सर्किट असं म्हणतो। किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जे सर्किट फक्त पॉवर ऑब्झॉर्ब करतं त्या पॉवर ऑब्झॉर्ब करणाऱ्या सर्किटला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह सर्किट असं म्हणतो। मग जर ते सर्किट फक्त जर रेजिस्टिव्ह सर्किट असेल, म्हणजे त्या सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स असेल, तर त्याच्यामध्ये कोणताही ॲक्टिव्ह एलिमेंट नसेल, ॲक्टिव्ह एलिमेंट याचा अर्थ काय हो, जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट काय करतात हो, पॉवर डिलिव्हर करू शकतात। मग ते पॉवर डिलिव्हर करू शकणारे एलिमेंट कोणते कोणते आहेत हो, व्होल्टेज आहे, आपला व्होल्टेज सोर्स असेल, करंट सोर्स असेल, म्हणजे ते जर एलिमेंट त्या सर्किटमध्ये नसतील, फक्त आणि फक्त रेजिस्टन्स असेल, तर ते सर्किट किंवा तो जो नेटवर्क आहे तो नेटवर्क कसा असणार आहे हो, ऑलवेज रेसिप्रोकल नेटवर्क असणार आहे। मग रेसिप्रोकल नेटवर्कची कंडिशन आपण काय पाहिली होती हो, रेसिप्रोकल नेटवर्कची कंडिशन इन टर्म्स ऑफ झेड पॅरामीटरमध्ये आपण पाहिली होती Z12 is equal to Z21, in case of Y parameter Y12 is equal to Y21, in case of H parameter H12 is equal to -H21, in case of G parameter G12 is equal to -G21, in case of ABCD parameter AD-BC is equal to 1, in terms of ABCD parameter, inverse ABCD parameter घेतले होते, त्या ठिकाणी आपण reciprocal network ची condition पाहिली होती A'D'-B'C' is equal to 1। ह्या कंडिशन आपण पाहिल्या होत्या, या कंडिशनला आपण काय म्हणतो, रेसिप्रोकल नेटवर्क आहे असं म्हणतो। जर या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, तर या कंडिशन जर सॅटिस्फाय नाही झाल्या तर त्या नेटवर्कला आपण काय म्हणणार आहे, नॉन रेसिप्रोकल नेटवर्क असं म्हणणार आहे। मग नॉन रेसिप्रोकल नेटवर्क कधी आपण म्हणू शकतो, जर एखाद्या नेटवर्कमध्ये रेजिस्टिव्ह एलिमेंट असतील त्याचबरोबर ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजेच व्होल्टेज सोर्स असेल, करंट सोर्स असेल, मग तो डिपेंडंट असू द्या किंवा इनडिपेंडंट असू द्या, म्हणजेच नॉन रेसिप्रोकल नेटवर्क आपण कधी म्हणणार आहे, ज्यावेळेस एखाद्या नेटवर्कमध्ये ॲक्टिव्ह एलिमेंट असणार आहेत। मग ॲक्टिव्ह एलिमेंटमध्ये काय काय येणार आहे, तो व्होल्टेज सोर्स येणार आहे, ठीक आहे, करंट सोर्स येणार आहे, ठीक आहे, मग ते व्होल्टेज सोर्स डिपेंडंट असू शकतो, ठीक आहे, आणि व्होल्टेज सोर्स कसा असू शकतो, इनडिपेंडंट पण असू शकतो। मग डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आला, इनडिपेंडंट करंट सोर्स आला, तर त्या नेटवर्कमध्ये काय असणार आहे हो, ते जे नेटवर्क आहे तो पॉवर काय करणार आहे, डिलिव्हर करणार आहे, म्हणजे तो नेटवर्क आहे तो कसा असणार आहे, ॲक्टिव्ह नेटवर्क असणार आहे। आणि ॲक्टिव्ह नेटवर्क जर असेल तर तो नेटवर्क हा रेसिप्रोकल नसणार आहे, म्हणजेच जर नॉन रेसिप्रोकलची कंडिशन जर लिहायचं असेल, रेसिप्रोकलच्या कंडिशन मध्ये आपण पाहिलं की जे हे Z12 आहे इज इक्वल टू Z21 आहे, जर नॉन रेसिप्रोकलच्या बाबतीत आपल्याला बोलायचं झालं तर नॉन रेसिप्रोकल नेटवर्कच्या बाबतीत आपण कसं लिहू शकतो, बघा आज ज्या कंडिशन आहे रेसिप्रोकल नेटवर्कच्या त्या काय होणार नाही, तो सॅटिस्फाय होणार नाहीत, म्हणजेच Z12 इज नॉट इक्वल टू Z21, सिमिलरली Y12 इज नॉट इक्वल टू Y21, सिमिलरली H12 इज नॉट इक्वल टू -H21, G12 इज नॉट इक्वल टू -G21, त्याचबरोबर डिटर्मिनंट ऑफ ट्रान्समिशन पॅरामीटर म्हणजे जे ABCD पॅरामीटर आहेत त्यांचा डिटर्मिनंट काय असणार नाही हो, 1 असणार नाही आहे, त्याचबरोबर डिटर्मिनंट ऑफ इनव्हर्स ट्रान्समिशन पॅरामीटर तो पण काय नसणार नाही, असणार नाही हो, 1 असणार नाही, म्हणजे ह्या जा नॉन रेसिप्रोकल नेटवर्क आहे, हे नॉन रेसिप्रोकल नेटवर्कची कंडिशन झाली, ज्यावेळेस सर्किटमध्ये आपल्या काय असणार आहे, तो ॲक्टिव्ह सोर्स असणार आहे, मग ते ॲक्टिव्ह सोर्स कसा असणार आहे, व्होल्टेज सोर्स ही असू शकतो,
करंट सोर्स ही असू शकतो. ज्या वेळेस माझा नेटवर्क हा प्युअरली रेजिस्टिव्ह नेटवर्क असणार आहे, प्युअरली रेजिस्टिव्ह याचाच अर्थ काय आहे, रेजिस्टिव्ह याचाच अर्थ तो नेटवर्क कसा असणार आहे, पॅसिव्ह नेटवर्क असणार आहे. पॅसिव्ह नेटवर्क आहे याचाच अर्थ काय आहे, तो फक्त एनर्जी ऑब्झॉर्ब करणार आहे, एनर्जी ऑब्झॉर्ब करणार आहे, कोणत्याही प्रकारची एनर्जी डिलिव्हर करू शकणार नाही. त्या नेटवर्कला आपण पॅसिव्ह नेटवर्क म्हणतो. मग पॅसिव्ह नेटवर्कसाठी जो नेटवर्क आहे आपला तो ऑलवेज कसा असतो, रेसिप्रोकल असतो. आणि रेसिप्रोकल नेटवर्कची कंडिशन काय आहे, ही कंडिशन हा रेसिप्रोकल नेटवर्क काय करतो, सॅटिस्फाय करतो. हे झालं रेसिप्रोकल नेटवर्कच्या बाबतीत. जर आपण याच ठिकाणी कंडिशन फॉर सिमेट्रिकल नेटवर्क पाहायचे म्हटलं तर सिमेट्रिकल नेटवर्कची पण कंडिशन आपल्याला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. मग ती सिमेट्रिकल नेटवर्कची कंडिशन झेड पॅरामीटरसाठी वेगळी होती, वाय पॅरामीटरसाठी पण वेगळी होती. मग त्या ठिकाणी आपण सिमेट्रिकल नेटवर्कची कंडिशन काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. सिमेट्रिकल नेटवर्क आपण पाहिलं होतं, झेड पॅरामीटर पाहत असताना ज्यावेळेस माझे डायगोनल एलिमेंट इक्वल होते, म्हणजेच Z11 इज इक्वल टू Z22 ज्यावेळेस होता त्यावेळेस आपण नेटवर्क काय म्हणलो होतो, हा नेटवर्क कसा आहे, सिमेट्रिकल नेटवर्क आहे. सिमिलरली इन केस ऑफ वाय पॅरामीटर, Y11 इज इक्वल टू Y22. इन केस ऑफ एच पॅरामीटर आपण जी कंडिशन पाहिली होती, डिटर्मिनंट ऑफ एच पॅरामीटर इज इक्वल टू 1, याचाच अर्थ असा होता H11 H22 मायनस H12 H21 इज इक्वल टू 1. म्हणजे ज्यावेळेस आपण याचा डिटर्मिनंट घेत होतो तो डिटर्मिनंट इक्वल टू 1 होतो, 1 येत होता. सिमिलरली इन केस ऑफ जी पॅरामीटर, डिटर्मिनंट ऑफ जी इज इक्वल टू 1, या पण केसमध्ये काय होतं, तो डिटर्मिनंट घेतला असता तर हा डिटर्मिनंट 1 आला असता. मग याला आपण काय म्हणतो, सिमेट्रिकल नेटवर्क असं म्हणतो. इन केस ऑफ एबीसीडी पॅरामीटर ए इज इक्वल टू डी, इन केस ऑफ इनवर्स एबीसीडी पॅरामीटर ए डॅश इज इक्वल टू डी डॅश, ह्या कंडिशन आपण कशा पाहिल्या होतो. इन केस ऑफ सिमेट्रिकल नेटवर्क म्हणजेच यातून आपल्याला एक्झामला काय विचारलं जाऊ शकतो, सिमेट्रिकल नेटवर्कसाठी कंडिशन सांगा. मग कोणत्या पॅरामीटरसाठी कंडिशन विचारलं जाऊ शकते, आपल्याला या 6 पॅरामीटरपैकी कोणत्याही पॅरामीटरची एखादी कंडिशन विचारलं जाऊ शकते आणि त्या कंडिशन आपल्याला माहिती पाहिजेत. मग हा कंडिशन कशावर अवलंबून आहे, तो झेड पॅरामीटर म्हणा, वाय पॅरामीटर म्हणा, एबीसीडी पॅरामीटर म्हणा, ह्या कंडिशन कशावर आहेत, डायगोनल एलिमेंट हे दोन्हीचे काय असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. आणि जो एच पॅरामीटर आहे आणि जी पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरचा डिटर्मिनंट हा 1 असला पाहिजे. त्याचबरोबर रेसिप्रोकल नेटवर्कसाठी पण आपल्याला कंडिशन विचारलं जाऊ शकते. मग रेसिप्रोकल कंडिशन, रेसिप्रोकल नेटवर्कसाठी जी कंडिशन विचारलं जाऊ शकते त्याच्यामध्ये एबीसीडी पॅरामीटरमध्ये जर बघायला गेलं तर एबीसीडी पॅरामीटरचा डिटर्मिनंट हा 1 असला पाहिजे, इनवर्स एबीसीडी पॅरामीटरचा पण डिटर्मिनंट 1 असला पाहिजे. पण जे बाकीचे पॅरामीटर आहेत त्या बाकीच्या पॅरामीटरमध्ये जे ऑफ डायगोनल एलिमेंट आहेत ते ऑफ डायगोनल एलिमेंट काय असले पाहिजे, तो इक्वल असले पाहिजेत. म्हणजे Z12 आणि Z21 हे कसे येतो, ऑफ डायगोनल एलिमेंट आहेत. Z11, Z12, Z21, Z22, ठीक आहे. याच्यामध्ये हा Z21 आणि Z12 हे कसे आहेत, ऑफ डायगोनल एलिमेंट आहेत. आणि Z11 आणि Z22 हे कसे आहेत, तो डायगोनल एलिमेंट आहेत. मग ही जी कंडिशन आहे ही कंडिशन कशासाठी आहे, सिमेट्रिकल नेटवर्कसाठी ही कंडिशन आहे. आणि ही जी ऑफ डायगोनलची कंडिशन आहे ही ऑफ डायगोनलची कंडिशन आहे रेसिप्रोकल नेटवर्कसाठी. मग तो रेसिप्रोकल नेटवर्क कोणाच्या अक्रॉस असू शकतो, झेड पॅरामीटरचा, वाय पॅरामीटरचा, पण सेमच असणार आहे. ऑफ डायगोनल एलिमेंट काय असणार आहेत, सेम असणार आहे. फक्त एच पॅरामीटरसाठी जी रेसिप्रोकल कंडिशन आहे त्याच्यामध्ये एच ऑफ डायगोनल एलिमेंट आहेत, फक्त त्याचं साईन काय होतं, चेंज होतंय. सिमिलरली जी पॅरामीटरसाठी पण त्याचं काय होतं, साईन चेंज होतंय. मग यानंतर आपण पाहूया, जर आपल्याला एखादा कॅल्क्युलेशन झेड पॅरामीटर कॅल्क्युलेशन करायचा असेल किंवा जर वाय पॅरामीटर कॅल्क्युलेशन करायचा असेल तर आपण तो कसा कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला जनरली माहिती आहे की झेड हा, झेड म्हणजे काय हो, इम्पिडन्स पॅरामीटर आहे. मग झेड हा कशाचा रेसिप्रोकल आहे, झेड हा ऍडमिटन्सचा रेसिप्रोकल आहे. पण ती गोष्ट ऍडमिटन्स आणि इम्पिडन्स हे एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत, पण ते रेसिप्रोकल या टू पोर्ट नेटवर्क या पार्टमध्ये व्हॅलिड आहेत का नाहीत ते आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे. जनरली आपण बोलतो झेड हा काय आहे, झेड म्हणजे इम्पिडन्स आहे, हा इम्पिडन्स काय आहे, रेसिप्रोकल ऑफ ऍडमिटन्स आहे, ठीक आहे. मग आपण झेड पॅरामीटर पाहत असताना पाहिलं की आपण Z11, ठीक आहे, Z11 म्हणजे काय आहे, हा इनपुट ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स आहे, इज इक्वल टू काय आपण लिहित होतो, V1 डिवायडेड बाय I1, कंडिशन आहे, कंडिशनल आहे, व्हेन I2 इज इक्वल टू 0, I2 इज इक्वल टू 0 याचा अर्थ काय होता, आउटपुट जे आउटपुट टर्मिनल आहे ते आउटपुट टर्मिनल कसं होतं, ओपन सर्किटेड होतं. त्याचबरोबर आपण जो Y11 कॅल्क्युलेट केला, Y11 काय होता, Y11 इज इक्वल टू इनपुट ड्रायव्हिंग पॉइंट ऍडमिटन्स, ठीक आहे, हा इनपुट ड्रायव्हिंग पॉइंट ऍडमिटन्स होता, याला पण कंडिशन होती. ती कंडिशन काय होती, व्हेन
आउटपुट इज शॉर्ट सर्किटेड, म्हणजे ज्या वेळेस आउटपुट आपण शॉर्ट सर्किट केलं होतं त्यावेळेस जो आपल्याला ऍडमिटन्स मिळाला होता त्या ऍडमिटन्सला आपण इनपुट ड्रायव्हिंग पॉईंट ऍडमिटन्स असं म्हणलं होतं. आणि हा ऍडमिटन्स कसा आला होता, हो I11 इज इक्वल टू I1 डिवायडेड बाय V1 कंडिशन वेन V2 इज इक्वल टू 0, म्हणजे ज्या वेळेस आउटपुट हे आपण शॉर्ट केलं होतं त्यावेळेस ही कंडिशन भेटली होती. मग आता हा आपण जर जनरली पाहायला गेलो तर इम्पिडन्स हा काय हो, रेसिप्रोकल ऑफ ऍडमिटन्स आहे. पण या केसमध्ये जर आपण टू पोर्ट नेटवर्कच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर टू पोर्ट नेटवर्कच्या बाबतीत आपण असं लिहू शकतो का, हो Z11 इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ Y11 आपण असं लिहू शकतो का, आणि हे जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे का. बघा Z11 आपण कॅल्क्युलेट केलंय, Z11 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण जे कंडिशन घेतली आहे त्या ठिकाणी आउटपुट काय केलंय, हो आउटपुट काय केलंय, हे आउटपुट ओपन सर्किट केलंय, म्हणजे या ठिकाणी I2 इज इक्वल टू 0 ही कंडिशन आपण ज्यावेळेस वापरतोय त्यावेळेस आपल्याला हा Z11 मिळतोय, ठीक आहे. त्याचप्रमाणे हा जो Y11 भेटलेला आहे हा Y11 कसा आहे, हो Y11 इज इक्वल टू I1 डिवायडेड बाय V1 वेन V2 इज इक्वल टू 0, म्हणजे ज्यावेळेस आपण आउटपुट काय करतोय शॉर्ट करतोय त्यावेळेस आपल्याला Y11 भेटतोय, ज्यावेळेस आपण आउटपुट ओपन करतोय त्यावेळेस आपल्याला काय मिळतोय, इम्पिडन्स मिळतोय. म्हणजे हे Z11 आणि Y11 हे कसे आहेत, एकमेकांचे अनालॉगस आहेत का, नाही आहेत. कसं आहेत, ज्यावेळेस आपण I2 म्हणजे ज्यावेळेस आउटपुट ओपन करतोय त्यावेळेस आपल्याला Z11 भेटतोय, म्हणजे हा Z1 आहे, हा Z11 आहे तो कसा आहे, कंडिशनल आहे, ठीक आहे. हा Z11 कंडिशनल आहे, त्याचबरोबर हा Y11 आहे, हा Y11 पण कसा आहे, हो कंडिशनल आहे. मग यासाठी कंडिशन काय आहे, हो ज्यावेळेस V2 इज इक्वल टू 0 आहे ही कंडिशन आहे, हा जो Z11 आहे यावेळेस I2 इज इक्वल टू 0 आहे ही कंडिशन आहे. म्हणजे हे पॅरामीटर आहेत हे कसे आहेत, हो कंडिशनल पॅरामीटर आहेत. याच्यामध्ये आपण ओपन सर्किट करतोय, याच्यामध्ये आपण शॉर्ट सर्किट करतोय, म्हणजे हे पॅरामीटर कंडिशनल पॅरामीटर असल्यामुळं हे दोन्ही कसे असणार नाही, तो इक्वल नसणार नाहीत. म्हणजे याचा रेशो जर घेतला तर तो रेशो चुकीचा येणार आहे. मग आपल्याला Z11 कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 1/Y11 असं आपण घेऊ शकत नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग जर आपल्याला Z पॅरामीटर दिले असतील तर आपण Y पॅरामीटर कसे कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा जर आपल्याला Y पॅरामीटर दिले असतील तर आपण ते Z पॅरामीटर कॅल्क्युलेशन कसं करू शकतो ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे आपण नेटवर्क थिअरीमध्ये किंवा बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये जो इम्पिडन्स घेतो तो नॉर्मल इम्पिडन्स घेतो, याला आपण कोणतीही कंडिशन अप्लाय करत नाही. हा कसा आहे, अनकंडिशनल आहे, याला कोणतीही कंडिशन आपण अप्लाय करू शकत नाही. पण जो टू पोर्ट नेटवर्क मध्ये आपण इम्पिडन्सचा रेशो घेतो, म्हणजे त्याला इनपुट ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स किंवा इनपुट ड्रायव्हिंग पॉईंट ऍडमिटन्स म्हणतो, तो आपण कसा घेतो, कंडिशनल घेतो. त्यामुळे Z11 इज नॉट इक्वल टू 1/Y11, म्हणजे हा रेशो काय या ठिकाणी चुकीचा आहे. मग हा रेशोचं कॅल्क्युलेशन बरोबर करण्यासाठी आपण इम्पिडन्स पॅरामीटर जर घेतले, समजा मी या ठिकाणी इम्पिडन्स पॅरामीटर घेतोय Z11 Z12 Z21 आणि Z22, ठीक आहे. मी या ठिकाणी जर झेड पॅरामीटर घेतले, माझ्याकडे झेड पॅरामीटर आहेत Z11 Z12 Z21 Z22, हे माझ्याकडे झेड पॅरामीटर आहेत. मला याच्यातून जर वाय पॅरामीटरकडे जायचं असेल तर वाय पॅरामीटरकडे कसं जाऊ शकतो, बघा ह्या झेड पॅरामीटरचा जर मी इनव्हर्स घेतला तर मला काय मिळणार आहे, तो वाय पॅरामीटर मिळणार आहे. म्हणजेच वाय इज इक्वल टू झेड पॅरामीटरचा इनव्हर्स, ठीक आहे. म्हणजे मी अशा पद्धतीने काय करू शकतो, वाय पॅरामीटर काढू शकतो. मग झेड पॅरामीटर हा जो दिलेला आहे या झेड पॅरामीटरचा इनव्हर्स, म्हणजे 2/2 मॅट्रिक्सचा इनव्हर्स कसा घेतात ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. पण 2/2 मॅट्रिक्सचा इनव्हर्स घ्यायचा असेल तर आपण काय करतो, जे डायगोनल एलिमेंट आहेत हे डायगोनल एलिमेंट काय करतो, इंटरचेंज करतो. आणि जे ऑफ डायगोनल एलिमेंट आहेत ह्या ऑफ डायगोनल एलिमेंटचं आपण काय करतो, साइन चेंज करतो. मग मला झेडचा इनव्हर्स घ्यायचा असेल तर झेडचा इनव्हर्स मी कसा घेऊ शकतो, बघा झेडचा इनव्हर्स इज इक्वल टू डायगोनल एलिमेंट काय करतो, मी इंटरचेंज करतो, ठीक आहे. डायगोनल एलिमेंट इंटरचेंज करणे याचा अर्थ Z11 च्या ठिकाणी Z22 घेणे, Z22 च्या ठिकाणी Z11 घेणे, म्हणजेच Z22 आणि Z11 हे आपण काय केले, डायगोनल इंटरचेंज केले. जे ऑफ डायगोनल एलिमेंट आहेत ह्या ऑफ डायगोनल एलिमेंटचं फक्त साइन चेंज करायचं, ठीक आहे. इथं मायनस असेल तर प्लस करायचं, इथं प्लस असेल तर मायनस करायचं. या ठिकाणी प्लस आहे याला मी काय करणार आहे, मायनस करणार आहे, मायनस Z12 मायनस Z21, ठीक आहे. हे झालं आपण याचं काय घेतला, हो फक्त साइन चेंज केलं, डिवायडेड बाय, जर याचाच डिटर्मिनंट घेतला डिवायडेड बाय
याचा जो डिटरमिनेंट घेतला तो डिटरमिनेंट कसा येऊ शकतो Z11 Z22 -Z12 Z21 म्हणजे Z चा इनव्हर्स काढतो याचा अर्थ काय करतोय डायगोनल एलिमेंट इंटरचेंज करतोय ऑफ डायगोनल एलिमेंटचं साइन चेंज करतोय डिवाइडेड बाय त्याचा जर आपण डिटरमिनेंट घेतला तर जे पॅरामीटर भेटणार आपल्याला ते पॅरामीटर म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे हा Y पॅरामीटर भेटणार आहे म्हणजे हा Y पॅरामीटर आपल्याला जो भेटलेला आहे Y इज इक्वल टू Y11 Y12 Y21 Y22 हा जो आपल्याला भेटलेला आहे हा पॅरामीटर कसा भेटलेला आहे हा पॅरामीटर आपल्याला कसा भेटलेला आहे या ठिकाणी एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे बघा हा पॅरामीटर आपल्याला भेटलेला आहे Z22 झेड मायनस ऑफ Z12 मायनस ऑफ Z21 आणि Z11 डिवायडेड बाय Z1 किंवा याला आपण डिटर्मिनंट ऑफ झेड असं डायरेक्टली म्हणू शकतो म्हणजे ह्या झेड पॅरामीटरचा मी काय केला या ठिकाणी डिटर्मिनंट घेतलेला आहे मला मग हा Y11 कॅल्क्युलेशन करायचा असेल जे आपण इक्वेशन मगाशी लिहिलं होतं Z11 इज इक्वल टू 1/Y11 हे इक्वेशन कसं चुकीचं आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मग आपल्याला हे जर दोन इक्वेशन कंपॅरिझन केले तर आपल्याला काय भेटतंय बघा Y11 इज इक्वल टू Z22 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ झेड म्हणजे हा Y1 कसा भेटतोय आपल्याला Y11 इज इक्वल टू Z22 डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ऑफ झेड ठीक आहे आपल्याला असा Y11 भेटलेला आहे या ठिकाणी जो आपण Y1 लिहिलेला आहे तो कसा लिहू शकतो Y11 इज इक्वल टू 1/Z11 म्हणजे हे जे इक्वेशन लिहिलेलं आहे हे इक्वेशन या ठिकाणी काय हो चुकीचं आहे मग मला जर एखादा जे Y11 काढायचा असेल मला जर झेड पॅरामीटर दिले असेल तर मी Y11 कसा Y पॅरामीटर कसे कॅल्क्युलेशन करू शकतो ते आपल्याला यातून समजतंय मला Z11 काढायचं आहे मला Y22 काढायचं आहे Y22 मी काढू शकतो Z11 डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ऑफ झेड सिमिलरली Z12 काढू शकतो सिमिलरली Y12 काढू शकतो Y21 काढू शकतो म्हणजे या ठिकाणी मी झेडचा इन्व्हर्स घेतला मला वाय पॅरामीटर मिळाले मला वाय पॅरामीटर दिले असतील मला वाय पॅरामीटरचा इन्व्हर्स घेतला तर मला काय मिळणार आहे तो झेड पॅरामीटर मिळणार आहे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची की जी आपण जो इम्पिडन्स बोलतो ठीक आहे आपण Z11 बोललो आपण Y11 बोललो इनपुट ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स आणि इनपुट ड्रायव्हिंग पॉईंट ॲडमिटन्स ठीक आहे आपण Z11 बोललो त्याचबरोबर आपण Y11 बोललो ठीक आहे हा जो Z11 आहे हा कसा आहे हो इनपुट ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स आहे ठीक आहे त्याचबरोबर हा जो Y11 आहे हा Y11 कसा आहे इनपुट ड्रायव्हिंग पॉईंट ॲडमिटन्स आहे हा मग Z11 असेल हा Z11 इज इक्वल टू Z1 म्हणजे इनपुट इम्पिडन्स आणि हा जो Y1 आहे हा Y11 इज इक्वल टू Yn म्हणजे इनपुट ॲडमिटन्स असू शकतो का बघा हा जो Z11 आहे याला आपण इनपुट ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स म्हणतो आणि हा जो Zin आहे म्हणजेच हा इनपुट इम्पिडन्स आहे सिमिलरली हा Yn आहे हा Yn काय इनपुट ॲडमिटन्स आहे म्हणजे हे दोन्ही इक्वल असू शकतात का ठीक आहे आपल्या सर्किटचं एखादं सर्किट असेल त्या सर्किटचं आपल्याला इनपुट इम्पिडन्स करायचं असेल तर इनपुट इम्पिडन्स काढताना आपण कोणतीही कंडिशन घेत नाही पण जर आपण टू पोर्ट नेटवर्कच्या बाबतीत बोलायला गेलो तर मला Z11 काढायचा आहे मला इनपुट साईडचा ड्रायव्हिंग पॉईंट इम्पिडन्स काढायचा आहे मी कंडिशन घेतो कंडिशन काय घेतो माझं आउटपुट जे पोर्ट आहे ते आउटपुट पोर्ट ओपन करतो म्हणजे हा जो Zin आहे हा कसा आहे कंडिशनल आहे ठीक आहे आणि हा जो Zin आहे मी एखाद्या सर्किटचा इनपुट इम्पिडन्स काढतो याचाच अर्थ त्या सर्किटचा इनपुट इम्पिडन्स किती आहे ते कॅल्क्युलेशन करत असताना त्यामध्ये कोणतीही कंडिशन घेत नाही म्हणजेच हा कसा आहे हो हा अनकंडिशनल आहे ठीक आहे हा अनकंडिशनल आहे आणि Z11 हा कंडिशनल आहे त्यामुळे Z11 इज इक्वल टू Zin हे जे लिहिलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे हे दोन्ही कधीही इक्वल असू शकत नाहीत Z11 हा कंडिशनल आहे याला कंडिशन आपण घेतली आउटपुट काय असणार आहे ओपन सर्किट असणार आहे त्यावेळेस मला हा भेटणार आहे पण जो आपण Zin कॅल्क्युलेशन करतो ह्या Zinच्या कॅल्क्युलेशनच्या बाबतीत अशी कोणतीही कंडिशन आपण घेत नाही सिमिलरली Y11 आणि Yinच्या बाबतीत Y11 कॅल्क्युलेट करताना आपण कंडिशन घेतो आउटपुट काय करतो शॉर्ट करतो सिमिलरली आउटपुट इनपुट ॲडमिटन्स काढायचा आहे इनपुट ॲडमिटन्स करताना आपण कोणतीही कंडिशन घेत नाही म्हणजे हा एक MCQ या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो की Z11 इज इक्वल टू Zin असेल का
ठीक आहे, म्हणजे याचे ऑप्शन असतील Z11 इज नॉट इक्वल टू Zin, त्याचबरोबर Z11 इज इक्वल टू Zin, Z11 इज इक्वल टू 0 किंवा Z11 इज इक्वल टू Y11 असे ऑप्शन पण दिले जाऊ शकतात। त्यातून आपल्याला कंडिशन विचारले जाऊ शकते की हा जो इनपुट ड्राइविंग पॉइंट इम्पिडन्स आहे तो इनपुट इम्पिडन्सच्या बरोबर असू शकतो का? तर त्याचा आंसर काय आहे? आंसर त्याचं Z11 इज नॉट इक्वल टू Zin, म्हणजे जो इनपुट ड्राइविंग पॉइंट इम्पिडन्स आहे तो इनपुट इम्पिडन्सच्या बरोबर नाही, कारण एक आहे तो कंडिशनल आहे, दुसरा आहे तो अनकंडिशनल आहे। ठीक आहे, आपण हे पाहिलं एक्झाम मध्ये रेसिप्रोकल नेटवर्क आणि सिमेट्रिकल नेटवर्क बाबत कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्याचबरोबर आपण जर दोन नेटवर्क जे आपले नेटवर्क दिलेले आहेत, या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट कन्क्लुजन या ठिकाणी लिहितोय, जर आपले दोन नेटवर्क हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील, ठीक आहे, इफ टू नेटवर्क आर कनेक्टेड इन सिरीज, मग जर दोन नेटवर्क हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतील तर कोणते पॅरामीटर ॲड होणार आहेत, सबट्रॅक्ट होणार आहेत, मल्टिप्लाय होणार आहेत किंवा डिवाइड होणार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। त्याचबरोबर दुसरं इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे, इफ टू नेटवर्क्स आर कनेक्टेड इन पॅरलल, म्हणजे जर दोन नेटवर्क पॅरललमध्ये कनेक्ट केले तर कोणते पॅरामीटर ॲड होणार आहेत। त्याचबरोबर इफ टू नेटवर्क्स आर कनेक्टेड इन सिरीज पॅरलल कनेक्शन, ठीक आहे, म्हणजे सिरीज पॅरलल कनेक्शन याचा अर्थ काय हो, इनपुट साईडला ते सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि आउटपुट साईडला ते पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहेत। ठीक आहे, चौथा पॉईंट या ठिकाणी लिहितोय, इफ टू नेटवर्क आर कनेक्टेड इन पॅरलल सिरीज कनेक्शन, ठीक आहे, आणि या ठिकाणी पाचवं कन्क्लुजन लिहितोय जे की महत्त्वाचं आहे, पाचवं कन्क्लुजन आहे, इफ टू नेटवर्क आर कॅस्केडेड, कॅस्केडेड याचा काय हो, ते दोघं एकमेकाच्या कसे कनेक्ट केलेले आहेत, ते मल्टिप्लिकेशनमध्ये कनेक्ट केलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे एका पाठोपाठ एक ते दोघं जण कनेक्ट केलेले आहेत, त्याला आपण कसं म्हणतो, कॅस्केड कनेक्शन असं म्हणतो। मग जर दोन नेटवर्क हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतील तर सिरीजमध्ये नेटवर्क कनेक्ट केले असतील तर जे आपले झेड पॅरामीटर आहेत, झेड पॅरामीटर गेट्स ॲडेड, म्हणजे झेड पॅरामीटर काय होणार आहे, तो ॲड होणार आहेत। जर आपले नेटवर्क हे कसे केले तो सिरीजमध्ये कनेक्ट केले असतील तर झेड पॅरामीटर हे डायरेक्टली ॲड होणार आहेत। ठीक आहे, जर आपले टू नेटवर्क आर कनेक्टेड इन पॅरलल, जर दोन नेटवर्क हे पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतील, पॅरलल आला की शब्द आपल्याला काय यायला पाहिजे, वाय पॅरामीटर हे काय झालेले असतात, ॲडेड झालेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, वाय पॅरामीटर आर ॲडेड, म्हणजे जर दोन नेटवर्क हे पॅरललमध्ये कनेक्ट केले असतील तर वाय पॅरामीटर काय होणार आहे, तो ॲड होणार आहेत। त्याचबरोबर इफ टू नेटवर्क आर कनेक्टेड इन सिरीज पॅरलल कनेक्शन, सिरीज पॅरलल कनेक्शन हा वर्ड महत्त्वाचा आहे या ठिकाणी, हा सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। सिरीज असेल झेड पॅरामीटर, पॅरलल असेल वाय पॅरामीटर, सिरीज पॅरलल असेल तर आपल्याकडे जे एच पॅरामीटर आहेत, एच पॅरामीटर गेट्स ॲडेड, म्हणजे जे एच पॅरामीटर आहेत ते एच पॅरामीटर काय होणार आहे, तो ॲड होणार आहेत। जर दोन नेटवर्क हे कनेक्टेड इन पॅरलल सिरीज, म्हणजे पॅरलल सिरीज कॉम्बिनेशन असेल दोन नेटवर्कचं, ठीक आहे, तर त्या नेटवर्कमध्ये जे पॅरामीटर ॲड होणार आहेत ते पॅरामीटर कोणते आहे, तो जी पॅरामीटर, यालाच आपण इनव्हर्स हायब्रिड पॅरामीटर असंही म्हणतो। जी पॅरामीटर गेट्स ॲडेड, म्हणजे जी पॅरामीटर काय होणार आहे, तो ॲड होणार आहेत। आणि पाचवं आणि अति महत्त्वाचं कन्क्लुजन आहे, इफ टू नेटवर्क आर कॅस्केडेड, म्हणजे जर दोन नेटवर्क कॅस्केडमध्ये कनेक्शन केले असतील तर ए बी सी डी पॅरामीटर, त्यालाच आपण ट्रान्समिशन पॅरामीटरही असं म्हणतो, ते पॅरामीटर काय होणार आहे, तो गेट्स मल्टिप्लाइड, म्हणजे त्या पॅरामीटरचं काय होणार आहे, हो मल्टिप्लिकेशन होणार आहे। म्हणजे इम्पॉर्टंट कन्क्लुजन काय आहे बघा, याच्या ठिकाणी आपण जे पॅरामीटर सिरीजमध्ये कनेक्ट केले तर झेड पॅरामीटर ॲड होणार आहेत, पॅरललमध्ये कनेक्ट केले तर वाय पॅरामीटर, सिरीज पॅरलल कनेक्शन असेल एच पॅरामीटर, पॅरलल सिरीज कनेक्शन असेल जी पॅरामीटर, हे सगळे काय होतात, तो ॲड होतात आहे, म्हणजे या सगळ्यांचे काय होते, बेरीज होते। पण जर हेच आपण नेटवर्क जर कॅस्केडमध्ये कनेक्शन केलं असेल तर या कॅस्केड कनेक्शनमध्ये काय होत आहे, हो जे ट्रान्समिशनचे पॅरामीटर आहेत ते
ट्रांसमिशन पॅरामीटरचं काय होतं, एकमेकांशी मल्टिप्लिकेशन होतंय. आणि एक्झामच्या दृष्टीने हा जो पाचवा कन्क्लुजन आहे, हा पाचवा कन्क्लुजन काय हो, अति महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये हा क्वेश्चन डायरेक्टली आहे असा विचारला जातो, इफ टू नेटवर्क्स आर कनेक्टेड इन कॅस्केडेड देन एबीसीडी पॅरामीटर गेट्स मल्टिप्लाइड. हे कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, एक्झामच्या दृष्टीनं हा जो पाच पाच कन्क्लुजन या ठिकाणी दिलेले आहेत ते कन्क्लुजन महत्त्वाचे आहेत. याचबरोबर जर आपल्याकडे एक नेटवर्क असेल, नेटवर्कचं रिप्रेझेंटेशन आपण कसं करू शकतो, इक्विवलंट पाय मॉडेल आणि इक्विवलंट टी मॉडेल. ठीक आहे, इक्विवलंट पाय मॉडेल म्हणजे कसा असेल आणि इक्विवलंट टी मॉडेल म्हणजे कसा असेल ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, जर आपल्याला नेटवर्क हा दिलेला असेल आणि नेटवर्क जर इक्विवलंट टी नेटवर्क असेल, ठीक आहे, टी नेटवर्क याचा अर्थ काय हो, त्याचा सेप हा टी सारखा असला पाहिजे. म्हणजे नेटवर्क माझ्याकडे असेल, ठीक आहे, टी सेपमध्ये जर माझ्याकडे नेटवर्क असेल, ठीक आहे, हा जर माझ्याकडे नेटवर्क दिलेला असेल, सपोज हा आर वन आहे, हा आर टू आहे आणि हा आर थ्री आहे, असं जर माझ्याकडे नेटवर्क दिलेला असेल, तर या नेटवर्कमध्ये जर मला कोणी सांगितलं, मला सांगा झेड पॅरामीटर या नेटवर्कचे काय असतील, तर झेड पॅरामीटर या नेटवर्कचे आपण डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकतो. आपल्याला माहिती आहे झेड पॅरामीटर इन फॉर्म मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण कसं लिहू शकतो, झेड वन वन, झेड वन टू, झेड टू वन, झेड टू टू. ठीक आहे, असं आपण झेड पॅरामीटरचं मॅट्रिक्स फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो. या नेटवर्कबाबत बोलायचं झालं तर हा जो झेड वन आहे, हा जो झेड टू आहे, याला आपण रिप्रेझेंट करू शकतो. हा जो रेजिस्टिव्ह इलिमेंट आहे, हा रेजिस्टिव्ह इलिमेंट आहे, याचाच अर्थ हा काय हो, हा इम्पिडन्स आहे, याच्यामध्ये कोणताही रिॲक्टिव्ह पार्ट नाही, म्हणजेच याला आपण इम्पिडन्स आहे असं कन्सिडर करू शकतो. याला आपण झेड वन असं नाव देऊ शकतो कारण हा काय आर वन आहे. त्याचबरोबर ह्याला आपण डिनोट करू शकतो झेड एने. सपोज मी हा जो आर वन आहे हा इम्पिडन्स आहे झेड ए असं मी कन्सिडर करतो. त्याचबरोबर हा जो आर टू आहे हा झेड बी आहे असं कन्सिडर करतो. त्याचबरोबर हा आर थ्री आहे हा झेड सी आहे असं मी याला कन्सिडर करतो. मला काढायचं आहे काय, मला काढायचं आहे झेड पॅरामीटर. ठीक आहे, मी झेड पॅरामीटर या ठिकाणी डायरेक्ट लिहितोय. या जर इक्विवलंट टी नेटवर्क दिला असेल, यालाच आपण स्टँडर्ड टी नेटवर्क असं म्हणतो. स्टँडर्ड टी नेटवर्कमध्ये आपण झेड पॅरामीटर डायरेक्टली कसे कॅल्क्युलेट करतो, बघा, झेड वन वन इज इक्वल टू झेड ए प्लस झेड बी. ठीक आहे, झेड वन टू इज इक्वल टू झेड बी, झेड टू वन इज इक्वल टू झेड बी, झेड टू टू इज इक्वल टू झेड बी प्लस झेड सी. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलेने आपण डायरेक्टली झेड पॅरामीटर कॅल्क्युलेशन करू शकतो. मग झेड वन वन आपण कसा लिहू शकतो, बघा, झेड वन वन आपण लिहू शकतो झेड ए प्लस झेड बी, झेड टू वन टू लिहू शकतो झेड बी, झेड टू वन लिहू शकतो झेड बी, त्याचबरोबर झेड टू टू लिहू शकतो झेड बी प्लस झेड सी. या इक्वेशनमध्ये आपण जर डायरेक्ट व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला इक्विवलंट झेड पॅरामीटर भेटणार आहेत. म्हणजे हा जर माझा 4 ओहम असेल, हा अगेन 3 ओहम असेल, हा अगेन 5 ओहम असेल, तर मी ह्या डायरेक्ट व्हॅल्यू या ठिकाणी ठेवल्या तर मला झेड वन वन ची व्हॅल्यू भेटणार आहे, झेड टू टू ची व्हॅल्यू, झेड टू वन आणि झेड टू टू मला काय करणार आहे, डायरेक्टली या फॉर्म्युलानुसार भेटणार आहे. हे झालं इक्विवलंट टी नेटवर्क, किंवा त्यालाच आपण स्टँडर्ड टी नेटवर्क असं म्हणतो. जर माझ्याकडे नेटवर्क दिलेला असेल, तो जर स्टँडर्ड पाय नेटवर्क असेल, पाय नेटवर्क आहे, याचाच अर्थ काय असेल हो, त्या नेटवर्कचा जो शेप आहे तो शेप कसा असायला पाहिजे हो, पाय सारखा असायला पाहिजे. ठीक आहे, इक्विवलंट पाय नेटवर्क, किंवा त्याला आपण स्टँडर्ड पाय नेटवर्क असं म्हणू शकतो. ठीक आहे, पाय नेटवर्कचा शेप आहे, याचाच अर्थ जर शेप कसा असणार आहे हो, ठीक आहे, त्याचा शेप असा असणार आहे, याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड पाय नेटवर्क असं म्हणू शकतो. या ठिकाणी आय वन असेल, या ठिकाणी व्ही वन असेल, या ठिकाणी व्ही टू असेल, या ठिकाणून करंट फ्लो होणारा आय टू असेल, हा सपोज झेड वन असेल, हा झेड टू असेल, हा झेड थ्री असेल, किंवा यालाच मी झेड ए आहे असं म्हणतो, याला मी झेड बी आहे असं म्हणतो, यालाच मी काय म्हणतो, झेड सी आहे असं या ठिकाणी कन्सिडर करतो. मला या ठिकाणी जर इक्विवलंट किंवा स्टँडर्ड पाय नेटवर्क दिला असेल तर मला इझिली कॅल्क्युलेशन काय करता येईल, मला इझिली कॅल्क्युलेट काय करता येतील, वाय पॅरामीटर हे मला इझिली कॅल्क्युलेट करता येतील. मग वाय पॅरामीटरच्या कॅल्क्युलेशनसाठी मी काय करतोय, बघा, वाय पॅरामीटर आपले कॅल्क्युलेशन कसं असतं, वाय पॅरामीटर इज इक्वल टू वाय
y11 y12 y21 y22 हे डायरेक्टली आपण पॅरामीटर असे लिहू शकतो, पण आपल्याला जो इक्विवेलेंट जो स्टँडर्ड पाय नेटवर्क दिलेला आहे तो कशामध्ये दिलेला आहे, वो इन टर्म्स ऑफ इम्पेडन्स दिलेला आहे. इन टर्म्स ऑफ इम्पेडन्स जर मला ऍडमिटन्स पाहिजे असेल, y पॅरामीटर कसले पॅरामीटर आहेत, ऍडमिटन्स पॅरामीटर आहेत, मला इम्पेडन्सचा ऍडमिटन्स करायचा आहे ह्या नेटवर्क मध्ये. जर मी ह्या इम्पेडन्सचा हा पर्टिक्युलर इम्पेडन्स आहे ZA, ह्या ZA ला मला ऍडमिटन्सच्या भाषेत रिप्रेझेंट करायचा असेल, मी रिप्रेझेंट करू शकतो YA इज इक्वल टू 1/ZA. ठीक आहे, मी याला रिप्रेझेंट करू शकतो. का रिप्रेझेंट करू शकतो, कारण याच्यामध्ये कोणतीही कंडिशन मला अप्लाय करायची नाही आहे, म्हणून मी याला या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. पण तसं रिप्रेझेंटेशन Y11 इज इक्वल टू 1/Z11 असं करू शकत नाही आहे. ते का करू शकत नाही आहे ते आपण शिकलेलं आहे. ठीक आहे, मग हा YA झाला, त्याचबरोबर हा YB झाला. YB कसा येईल, 1/ZB. त्याचबरोबर हा YC झाला, YC काय झाला, 1/ZC. या नेटवर्कला आपण असं लिहू शकतो. मग जर मला Y पॅरामीटर आता कॅल्क्युलेशन करायचं असेल तर Y पॅरामीटर मी कसे लिहितोय, बघा या नेटवर्कचे Y पॅरामीटर मी लिहितोय YA. हा काय आपला, हा कॅल्क्युलेट केलेला YB झाला, हा कॅल्क्युलेट केलेला YB, हा YA झाला, हा YB झाला आणि हा YC झाला. मी इक्विवेलेंट Y पॅरामीटर डायरेक्ट लिहितोय Y11 इज इक्वल टू YA + YB, म्हणजे हा काय ऍडमिटन्स आहे. त्याचबरोबर Y12 इज इक्वल टू काय घेतोय, जो हा ऍडमिटन्स आहे हा ऍडमिटन्स मी काय घेतो, निगेटिव्ह घेतोय, म्हणजे Y12 इज इक्वल टू -YB. सिमिलरली Y21 कसा लिहू शकतो, मायनस ऑफ दिस ऍडमिटन्स, दॅट इज -YB. आणि Y22 ला मी लिहू शकतो YB + YC. YB + YC हेच ऍडमिटन्स पॅरामीटर मी कसे लिहू शकतो, बघा Y11 इज इक्वल टू YA + YB, Y12 इज इक्वल टू -YB, Y21 इज इक्वल टू -YB, Y22 इज इक्वल टू YB + YC. हे काय झाले माझे इक्विवेलेंट ऍडमिटन्स पॅरामीटर. ज्यावेळेस माझा नेटवर्क हा स्टँडर्ड पाय नेटवर्क असतो त्यावेळेस मी इक्विवेलेंट Y पॅरामीटर कडे जातो. ज्यावेळेस माझा नेटवर्क हा इक्विवेलेंट टी नेटवर्क असतो, म्हणजे ज्यावेळेस स्टँडर्ड नेटवर्क असतो त्यावेळेस मी कोणाकडे जातो, त्यावेळेस मी डायरेक्टली झेड पॅरामीटर कॅल्क्युलेट करतो. ज्यावेळेस नेटवर्क हा पाय नेटवर्क असेल त्यावेळेस मी Y पॅरामीटरचं कॅल्क्युलेशन करतो. मग एक सोपा प्रॉब्लेम या ठिकाणी, जो की आपल्याला कन्सेप्ट हा इक्विवेलेंट पायची आणि इक्विवेलेंट टीची समजून जाईल असा एक सोपा प्रॉब्लेम या ठिकाणी घेतोय. आणि हा जो टू पोर्ट नेटवर्क आहे या टू पोर्ट नेटवर्कला आपण या ठिकाणी समाप्त करणार आहे. ठीक आहे, एक क्वेश्चन आहे, या क्वेश्चनमध्ये काय घेतलेलं आहे, बघा मी इक्विवेलेंट काय करतोय, इक्विवेलेंट टी नेटवर्क घेतोय. या टी नेटवर्कमध्ये काय करतोय बघा, ठीक आहे, हा काय झाला, हा इनपुट पोर्ट झाला, यातून फ्लो होणारा करंट आय झाला, I1 झाला, याचं व्होल्टेज काय झालं, V1 झालं. सिमिलरली हा I2 झाला, यातून फ्लो होणारा व्होल्टेज काय झाला, V2 झाला. हा जो रेजिस्टन्स आहे, हा एलिमेंट आहे, या एलिमेंटची व्हॅल्यू मी काय घेतोय, 10 ओहम आहे असं कन्सिडर करतोय. हाच माझा काय आहे, हो R आहे, R इज इक्वल टू 10 ओहम आहे. हा जर नेटवर्क इक्विवेलेंट टी नेटवर्क असेल किंवा स्टँडर्ड टी नेटवर्क असेल, तर स्टँडर्ड टी नेटवर्क असेल तर मी सांगितलं होतं, जर नेटवर्क हा स्टँडर्ड टी असेल तर मला Y पॅरामीटर, मला झेड पॅरामीटर कॅल्क्युलेशन करणं इझी होईल. मग ते झेड पॅरामीटर मी लिहिले होते, याचं सोल्युशन मला जायचं झेड पॅरामीटर कॅल्क्युलेट, झेड पॅरामीटर. जर झेड पॅरामीटर मला कॅल्क्युलेशन करायला सांगितले असते तर मी कसे कॅल्क्युलेशन केले असते, बघा या ठिकाणी हा टर्म जो आपण इक्विवेलेंट टी नेटवर्क जो पाहिला होता त्या नेटवर्कमध्ये आपण काय पाहिलं होतं, बघा यामध्ये आपण झेड आहे असं कन्सिडर केलं, यामध्ये हा ZB आहे असं कन्सिडर केलं आणि हा ZC आहे असं कन्सिडर केलं होतं. या ठिकाणी हा जो पार्ट आहे, हा पार्ट इनपुटचा पार्ट आहे, हा पार्ट ZA आहे असं कन्सिडर करतोय, हा पार्ट ZB आहे असं कन्सिडर करतोय आणि हा पार्ट काय हो ZC आहे असं कन्सिडर करतोय. या ठिकाणी ZA नाही, याचा अर्थ काय हो, हा इम्पिडन्स आहे, पण इम्पिडन्स कसा आहे, शॉर्ट आहे, शॉर्ट सर्किटच्या अक्रॉसचा इम्पिडन्स किती असणार आहे, 0 असणार आहे. सिमिलरली हा ZC पण किती असणार आहे, 0 असणार आहे. मग झेड पॅरामीटर आपण लिहिताना लिहिलं होतं डायरेक्टली ZA + ZB, ZB + ZB आणि ZB + ZC असं आपण डायरेक्ट लिहिलं होतं. या ठिकाणी ZA नाही, ZA किती आहे, 0 आहे. या ठिकाणी जर आपण 0 व्हॅल्यू ठेवली तर हा ZB राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ZB ZC नाही, याची ZC व्हॅल्यू जर आपण 0 ठेवली तर अगेन आपल्याला ZB राहणार आहे. म्हणजे त्याचा इक्विवेलेंट Z पॅरामीटर कसा येणार आहे, ZB आणि ZB काय आपला 10 ओहम आहे, याचा इक्विवेलेंट Z पॅरामीटर आपल्याकडे येणार आहे 10
10 10 10 आणि 10 ठीक आहे हा इक्विवेलेंट आपल्याला झेड पॅरामीटर या नेटवर्क मधून मिळणार आहे. सिमिलरली जर हाच नेटवर्क आपल्याला पाय मध्ये दिला असता तर पाय मध्ये दिला असता जर आपण हाच नेटवर्क जर पाय मध्ये दिला असता तर आपल्याला काय केले असते हो आपण इक्विवेलेंट वाय पॅरामीटर कॅल्क्युलेशन केलं असतं. एवढं सोपे क्वेश्चन याच्यावरती विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर सिमेट्रिकल नेटवर्कची कंडिशन आणि रेसिप्रोकल नेटवर्कची कंडिशन या टू पोर्ट नेटवर्क मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकते. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक कपल्ड सर्किट म्हणजेच मॅग्नेटिक कपलिंग आपण याच्या अगोदर जे पाहिलं ते इलेक्ट्रिकल सर्किट पाहिलं होतं पण याच्यानंतरचा टॉपिक आहे तो मॅग्नेटिकली कपल्ड सर्किट म्हणजे जो मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटमुळं एक जर मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटच्या शेजारी ठेवला तर त्याच्यामध्ये कपलिंग कशा प्रकारे होऊ शकतं, म्युच्युअल इंडक्टन्स ही काय कन्सेप्ट आहे, सेल्फ इंडक्टन्स ही काय कन्सेप्ट आहे ते आपण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.